स्मॉल नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे. आता आपण पाहिलंच असेल, आपण मशालच्या माध्यमातून पालघर शहरातील गणेश उत्सव जिथे जिथे साजरे होत आहेत, जे जे काही गणेश मंडळं आहेत त्यांचा देखावा, गणेश मंडळांचा देखावा आपण मशालच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशाच एका देखाव्याचं दर्शन मी आपल्याला घडवतोय. आपण बघू शकतो माशाचं भलं मोठं आवरण असलेला हा जो गणपती आहे तो आहे पालघर मुख्य सार्वजनिक मंडळ. या मंडळातर्फे या गणेशाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बघू शकतो आपण, आपण मध्ये जाऊन पाहणार आहोत काय नक्की आरास आहे आणि कशा पद्धतीचा हा देखावा असणार आहे. बघू शकतो आपण भक्तांची गर्दी झालेली आहे. दोन मूर्ती स्थापित करण्यात आलेल्या आहेत. बघू शकतो आपण एकामध्ये एक गौरी गणपती आणि एका बाजूला केवळ गणपती आहेत. पालघर मुख्य सार्वजनिक मंडळातर्फे हा गणेश स्थापित करण्यात आलेला आहे. बघू शकतो आपण माशाचं भलं मोठं आवरण असलेला हा गणपती आहे. बघू शकतो आपण बाहेरील बाजूने आपण बघितलं असेलच. बाहेरील बाजूने लाइटिंग करण्यात आलेली आहे. पालघरमध्ये मुख्य रस्त्यावर हा गणपती विराजमान आहे. बघू शकतो आपण पॉपलेट माशाचं हे त्याला मोठं एक आवरण तयार करण्यात आलेलं आहे. आपण पाहिलंच असेल पालघर सार्वजनिक गणेश मंडळ यांच्याकडून या गणेशाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अशाच आणखी काही गणेशांचं दर्शन आपण घेणार आहोत, त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क. आत्ताच आपण ज्या गणेशाचं चित्रण पाहिलं, हा गणेश गेल्या 130 वर्षापासून पालघर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या नावाने स्थापन केला जातो. बघू शकतो आपण गेल्या 40 वर्षापासून शिवसेनेतर्फे या गणेशाची जी काही देखभाल आहे, भक्तिभावाने जी पूजा अर्चना केली जाते ते शिवसेना पक्षातर्फे करण्यात येते. उद्धव ठाकरे यांचा जो शिवसेना पक्ष आहे या पक्षातर्फे या गणेशाचं आयोजन केलं जातं. म्हणून गेल्या 40 वर्षापासून या गणेशाला शिवसेनेचा गणपती असं म्हणून संबोधलं जातं. बघू शकतो आपण गेल्या 130 वर्षापासूनची परंपरा आहे.